कोंडाईबारी घाटात लक्झरी बस व ट्रक समोरासमोर अपघात। राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू। महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष। अपघातानंतर महामार्गावर काही तास वाहतूक ठप्प। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात रविवारी मध्यरात्री महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे लक्झरी बस व ट्रक यांच्यात समोरासमोर धडकल्याने अपघात झाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या मार्गावर वाहनधारकांना नाहक वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरतहून खामगावच्या दिशेने जाणारी ट्रक क्रमांक MH18BG1506 व शिर्डीहून सुरतकडे जाणारी खासगी लक्झरी बस क्रमांक GJ03W9978 यांच्यात रविवारी मध्यरात्री 1:30 सुमारास कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झालाय। दोन्ही वाहनांचे समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर लक्झरी बस चालक व ट्रक चालक यांना किरकोळ दुखापत झाली असून लक्झरी बसमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच महामार्गावरील पोलीस मदत केंद्र चौकी येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत खासगी लक्झरी बसमधील प्रवाशांना विचारपूस करून अपघातात कोणीही जखमी नसल्याने त्यांना पुढील मार्गासाठी इतर वाहनाने मार्गस्थ केले तर दोन्ही वाहन चालकांना उपचारासाठी पाठविले। या महामार्गावर एकेरी वाहतूक असल्याने ट्रक हा रस्त्यावर असल्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहनांना टप्प्याटप्प्याने महामार्गावर वाहतूक पोलीस हे मार्गस्थ करत असल्यामुळे जवळपास 10 ते 12 तासपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। या मार्गाने सकाळी 12 वाजेपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना इथून मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांना करावा लागत असल्यामुळे प्रवाशांचे व वाहनधारकांचे मोठे हाल झालेत। राष्ट्रीय महामार्ग नवापूर ते कोंडाईबारी घाटपर्यंत महामार्गावर चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रस्ता बंद करून एकाच मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली। पर्यायी दुसरा रस्ता हा बंद स्थितीत दिसून येत आहे। तसेच कामे सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता वळविण्यात आला असल्याचे कोणतेही दिशादर्शक सूचना फलकांचा देखील अभाव आहे व रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे चाऱ्या पडल्याने ते वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच हे अपघात होत आहेत। यावर महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।